रामाच्या चरणी जाऊन कोणाला आपली पाप धुवायची इच्छा असेल महाराष्ट्रात केलेली, तर प्रभू श्रीराम अशा लोकांना आशीर्वाद देत नाही हा आतापर्यंत अनुभव आमचा सगळ्यांचा आहे। त्याच्यामुळे अयोध्येत कोणी जावं की न जावं ह्याच्यावरती आमची भूमिका असू शकत नाही, बंधन असू शकत नाही। तीर्थक्षेत्र आहे, जावं आणि काही सत्याचा बोध घेऊन यावं, कायदेशीर आहेत की नाही याचा निर्णय लवकरच सर्वोच्च न्यायालय घेईल, त्यानंतर त्याने विधान कायम करावं। यशस्वी करण्यासाठी ही यात्रा आहे का भाजप लोक जातात? प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत, राम हे सत्यवचनी होते, राम हे सचोटी व सत्याचं प्रतीक होत, त्याच्यामुळे रामाच्या चरणी जाऊन कोणाला आपली पाप धुवायची इच्छा असेल महाराष्ट्रात केलेली, तर प्रभू श्रीराम अशा लोकांना आशीर्वाद देत नाही हा आतापर्यंत अनुभव आमचा सगळ्यांचा आहे। जे लोक आता गेले आहेत त्या सगळ्यांना अयोध्येचा मार्ग दाखवणारे आम्हीच आहोत। सगळ्यात प्रथम मी गेले 40 वर्ष अयोध्येत जातो आणि शिवसेनेनं अयोध्येत जाऊन अशा प्रकारचा कार्यक्रम करावा ही माझीच भूमिका तेव्हा उद्धवजीने आम्ही सांगितली, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्यानं ते अयोध्येत आले, मुख्यमंत्री नसतानाही आले, मुख्यमंत्री नसतानाही असताना आले, नसताना आले, आणि हजारो शिवसैनिकांना आम्ही आमंत्रण दिलं होतं। त्यात एकनाथ शिंदे सुद्धा होते, मंत्री म्हणून असतील किंवा त्याआधी आमदार म्हणून असतील। त्याच्यामुळे अयोध्येत कोणी जावं की न जावं ह्याच्यावरती आमची भूमिका असू शकत नाही, बंधनं असू शकत नाही। तीर्थक्षेत्र आहे, जावं आणि काही सत्याचा बोध घेऊन यावं। पण त्या दौऱ्यामध्ये अचानक भाजपचे मंत्री गिरीश महाजन सामील होत आहे, अजून आहे की मी बोलणं बरोबर नाही त्यांच्याविषयी? जाऊ द्या, इतक्या वर्ष त्यांना जावं असं वाटलं नसेल, आता वाटलं असेल तर इच्छा असेल त्यांची, ते जाऊन यावं। खऱ्या अर्थाने तीर कमान आणि शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर आम्ही रामाचं दर्शन करायला झालो, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे लोकशाहीवरती। लोकशाहीवरती विश्वास आहे की नाही, आणि हे मुख्यमंत्री कायदेशीर आहेत की नाही याचा निर्णय लवकरच सर्वोच्च न्यायालय घेईल, त्यानंतर त्यांनी विधान कायम करावं। साधू संत महात्मे त्यांना मनुष्य बाणाची भेट देणार आहे तिला द्या ना, या ओके असल्यावरती काही करता येतं? याआधी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे सगळं, यापुढेही करत राहू। रामाचं आणि शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक नातं आहे, ते कायम राहील। चलिये मशीन केलेलं आहे सगळं, यापुढेही करत राहू। रामाचं आणि शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक नातं आहे, ते कायम राहील। चलिये मशीन संदर्भात बांगलादेश संदर्भात बर्मा आमची मागणी आहेत माननीय शरद पवार साहेबांकडे, त्या संदर्भात समस्त विरोधी पक्षांची एक बैठक 15 दिवसापूर्वी झाली आणि त्यात ईव्हीएमवरती पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत कसे घोटाळे होतात त्याच्यावर चर्चा झाली। भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं आणि मोदींच्या लोकप्रियतेचं जे रहस्य आहे ते त्या ईव्हीएममध्ये आहे हे सगळ्यांनी मान्य केलं आणि आज बांगलादेशमध्ये ईव्हीएम रद्द केलं विरोधी पक्षाच्या मागणीवर। ही लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विरोधी पक्षाने आक्षेप घेतला की आमचा विश्वास नाही, तिकडल्या राष्ट्रप्रमुखांनी निर्णय ताबडतोब रद्द केला, हे आपल्याकडल्या राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे लोकशाही काय।